उलट झालं आहे. बनावट नोटांचं प्रमाण वाढलं आहे. 2000 आधी 1000 नोटा होत्या, आता 2000 झाल्या. नोटबंदी आर्थिक हत्याकांड होतं. हजारो लोक बँकांच्या रांगेत मरण पावले. आम्ही हा प्रश्न विचारत नाही ते योग्य की अयोग्य आहे, जबाबदार कोण, त्याचा काय फायदा झाला. सर, नोटाबंदीवरती जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्यावरती प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की ज्यांचे मृत्यू झाले त्या निर्णय, हजारो मृत्यू झाले. बघा, मी प्रकाश आंबेडकर यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नोटबंदीनंतर जे हत्याकांड म्हणेल, हे आर्थिक हत्याकांड या देशात घडलं. नोटबंदी आर्थिक हत्याकांड होतं. हजारो लोक बँकांच्या रांगेत मरण पावले. नोटबंदीमुळे दिलं नाही. आम्ही हा प्रश्न विचारत नाही ते योग्य की अयोग्य आहे, जबाबदार कोण, त्याचा काय फायदा झाला. प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं अचानक येऊन 8 वाजता 8 नोव्हेंबरला की 1000 आणि 500 नोटा रद्द. त्याची कारणं त्यांनी काय दिली होती, की काळा पैसा जो मुख्य प्रवाहात आहे तो बंद होईल, टेरर फंडिंग बंद होईल, त्यानंतर अतिरेक्यांना जो पैसा पुरवला जातो आहे तो बंद होईल, नार्कोटिक्समध्ये जे पैसे येत आहेत ते बंद होतील. मुख्य म्हणजे चलनातल्या बनावट नोटा रद्द संपून जातील. पण उलटं झालं आहे. बनावट नोटांचं प्रमाण वाढलं आहे. 2000 आधी 1000 नोटा होत्या, आता 2000 झाल्या. काश्मीरसह देशभरामध्ये दहशतवाद कमी झालेला नाही, त्यांचं टेरर फंडिंग सुरूच आहे. असे अनेक प्रश्न आहेत. काळा पैसा हा अधिक प्रमाणात वाढला आहे. मग नोटबंदी वैध कशी हा प्रश्न लोकांच्या मनात आहे. आणि म्हणून न्यायमूर्ती नागारत्ना यांनी जे डिसेंट नोट त्यांची जी आहे 4 आणि 1 असं जे आहे, आम्ही त्या 1 च्या बाजूने आहोत. जस्टिस नागारत्ना.